नाही, सोयीचं राजकारण आहे राज्याची. आज ज्या पद्धतीने ईडीचा वापर केला जातो, खरं सांगायचं म्हणजे 5-1 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी ईडी हे आम्हाला माहीत नव्हतं. ईडीची कधी चर्चा व्हायची? फार तर सीबीआयकडे केस जाईल, सीबीआय चौकशीकडे इथपर्यंत लोक जायचे, ह्याच्यापेक्षा जास्त काय बनत होतं. ईडी काय बनत करेल? ही ईडी आत्ता आली आणि या ईडीचा हुरेहूर वापर या पद्धतीने करून लोकांना काही ठिकाणी अरेस्ट केले गेले, काही लोकांना ओरडलं, सगळे सगळे वेळ वापर. शरद पवार असं म्हणले की सेंटर ज्या आहेत त्या राज्यात, खास करून महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी वापरल्या जातात. सेंटर गव्हर्नमेंट सज्जन लोकांच्या विरोधात कारवाई नाही करत. आता शरद पवारांच्या व्याख्येत कोण कुठे आहे बसतं मला माहीत नाही. ही जर अनिल देशमुख म्हणा किंवा तुम्ही सांगितलं परब म्हणा, ही सगळी गुणी माणसं असतील ना, कुठला गुन्हा नाही करत, मग काय म्हणायचं पवार साहेबांना? त्यांचं म्हणणं असं आहे की हे अधिक्षेप करतात राज्याच्या अधिकारांमध्ये, राज्याकडे गृह खातं आहे, अन्य सगळ्या यंत्रणा आहेत, त्या असताना सुद्धा केंद्र हस्तक्षेप करतो. एक मग केंद्र खासदार आहेत की बोलावं ना ते, अन्य वेळेला ते जाऊन भेटतात पीएमबीएमला, त्या बोलायला पाहिजे ना जाऊन. अन्य वेळेला बाकीच्या केसेस होतात ना, त्या जाऊन भेटतात, त्या सांगायला पाहिजे तुम्ही अतिक्रमण करताय महाराष्ट्रावर. 3 पक्षाचा आम्हाला असं